मेंढपाळावरील अन्यायाविरोधात राष्ट्रीय समाज पक्ष व शिव अहिल्या संघटनेचे धरणे आंदोलन, पोलीस प्रशासनाकडून दडपशाही। बुलढाणा जिल्ह्यातील मेंढपाळ बांधवांना चारणासाठी क्षेत्र उपलब्ध करून देण्यासोबत विविध मागण्यांसाठी उपवन संरक्षण कार्यालय बुलढाणा येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या अध्यक्ष धनश्रीताई काटीकर, शिव अहिल्या शासन संघटनेचे विदर्भ अध्यक्ष नंदूभाऊ लवंगे व प्रदेशाध्यक्ष गीताताई सोनोने यांच्या नेतृत्वात शेळ्या मेंढ्यासह धरणे आंदोलन करण्यात आले। जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरातील धनगर समाजाच्या वंश परंपरांगत शेळी व मेंढी पालन करणाऱ्या धनगर मेंढपाळ बांधवावर कोरोना महामारीमुळे सध्या नैसर्गिक संकट आलेले आहे। त्यात आणखी भर म्हणून वन विभागाकडून मेंढपाळावर चराईबंदी घालण्याचे प्रकार झाले आहे, त्यामुळे मेंढपाळ बांधवावर उपासमारीची वेळ येऊन त्यांना पोटावरून उठवण्याचा प्रकार झाला आहे। धनगर मेंढपाळावर होणारे हल्ले रोखण्यासाठी अट्रॉसिटी सारखा कायदा करून त्यानुसार गुन्हे दाखल करावे, धनगर मेंढपाळ बांधवांना स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना द्यावा अशा विविध मागण्यांसाठी उपवन रक्षक कार्यालय बुलढाणा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मेंढपाळ बांधवांनी शेळ्या मेंढ्यासह मोर्चा काढत धरणे आंदोलन सुरू केले। उपवन विभागाच्या कार्यालयासमोर प्रचंड घोषणाबाजी, असंख्य धनगर बांधवांनी निदर्शने करत धरणे आंदोलन केले, परंतु प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करत सर्व कार्यकर्त्यांना व मेंढपाळ बांधवांना अटक करून मोर्चा काढण्यात मज्जाव केला। पोलिसांच्या दडपशाहीमुळे राष्ट्रीय समाज पक्ष व शिव अहिल्या शासनातर्फे जेल भरो आंदोलन करण्यात आले व आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही जेलमध्ये थांबू अशी भूमिका मेंढपाळ बांधवांनी घेतली। पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत जिल्हाधिकारी कार्यालय व वन विभागाला रितसर निवेदन देण्यासाठी परवानगी देत पोलीस संरक्षणात जिल्हाधिकारी बुलढाणा तसेच वन आयुक्त माळी यांना निवेदन देण्यात आले। मेंढपाळ बांधवावर अशाच प्रकारचा अन्याय होत राहिल्यास राष्ट्रीय समाज पक्ष व शिव अहिल्या शासन संघटनातर्फे लोकशाही मार्गाने यापेक्षा मोठे धरणे आंदोलन व जेल भरो करण्यात येतील असा इशारा यावेळी देण्यात आला। प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा।